जे कुस्ती रसिक आहेत त्यांना कुस्ती रसिक म्हणून जर बोललं असतं पक्षाचे सगळे विचार बाजूला ठेवून तर तो कार्यक्रम जास्ती चांगला झाला असता. ठीक आहे, आता प्रत्येकाची इच्छा असते. काही गडकरींना जीवे मारण्याची धमकी जेलमधून येते, जेलमधून फोन केले जातात, मग कुठलं प्रशासन किंवा कुठलं सरकार सध्या असं हे माझ्या तुमच्या चॅनल्सवर सगळ्यांच्या मी आज सकाळी पाहिलं की गडकरी साहेबांवर जो काही तो फोन आला तो कर्नाटकाच्या एका जेलमधून आलाय असं तुमच्या चॅनलवर आलं. करेक्ट, बेळगाव बेळगाव म्हणजे कर्नाटक ना, कर्नाटक सरकारच्या यंत्रणेवर दुसऱ्याला टपली मारत बसण्यापेक्षा स्वतःच्या घरात काय चाललंय हे आदरणीय माननीय कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी करावं. गडकरी साहेबांपर्यंत फोन करून धमकी द्यायची मजल त्या माणसाची होती. केंद्राचे एवढे मोठे मंत्री, देशाचे एवढे मोठे नेते, भारतीय जनता पक्षाचे मोठे नेते, त्यांच्यावर असा हल्ला करण्याची धमकी द्यायची हिंमतच कशी होते ते पण जेलमधून. इट्स अ फेलियर, कर्नाटका सरकारचं हे फेलियर आहे. त्याच्यामुळे त्यांच्या मुख्यमंत्री एरवी जे आमच्याबद्दल बोलत असतात आणि महाराष्ट्राचा सातत्याने अपमान करत असतात, त्यांनी स्वतःच्या घरात जाकून बघितलं पाहिजे त्यांचं सरकारी यंत्रणा कशी चालते. काही काल पुण्यात महाराष्ट्र केसरी झाली, आतापर्यंत पवार साहेबांना निमंत्रण असायचं, मात्र कालच्या कार्यक्रमाचं कुठलंही निमंत्रण त्यांना नव्हतं. एक कुस्ती शौकीन किंवा इतर लोकांमध्ये खदखद व्यक्त केली जाते. मला असं वाटतं शिंदे सरकारमध्ये शिंदे गटी दिसला नाही कुठे. काल कदाचित माननीय मुख्यमंत्री आले होते पुण्यात, करेक्ट का? नाही आला त्यांचा रद्द झाला. पण मला असं वाटतं तो हे दुर्दैव आहे की कुस्ती प्रेमी कधी पक्ष असू नये, सगळ्याच पक्षाच्या लोकांनी त्याच्यात भागावा. कारण का स्पोर्ट्स हा राज्य किंवा देशासाठी असतो, तो कुठल्या पक्षासाठी नसतो. कदाचित कालच्या कार्यक्रमात काय झालं मला माहिती नाही, पण सगळ्याच पक्षाच्या सगळ्याच लोकांना किंवा जे कुस्ती रसिक आहेत त्यांना कुस्ती रसिक म्हणून जर बोललं असतं पक्षाचे सगळे विचार बाजूला ठेवून तो कार्यक्रम जास्ती चांगला झाला असता. ठीक आहे, आता प्रत्येकाची इच्छा असते. यापूर्वी असं नाही पाहायला मिळालं कधी महाराष्ट्र केसरी मध्ये. आजकाल जे बघायला मिळतं या ईडी सरकारमध्ये ते महाराष्ट्र पहिल्यांदा बऱ्याच गोष्टी. ताई, जर आपण बघितलं तर तांब्यांच्या विषयी जे नाशिकची जागा आहे त्याच्यावरून जे राजकारण चाललेलं आहे, खर तर भाजपचे काही आमदार आहेत ते थेट तांबे यांना उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर घेऊन जातात, हे सगळं कुठेतरी तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. म्हणजे हे त्यांचं मॉडेल आहेच आधी होत, त्याच्यामुळे म्हणजे इधर दडपशाही किंवा प्रलोभन या दोनच गोष्टी, म्हणजे भीती तरी दाखवायची नंतर प्रलोभन तरी द्यायचं. आणि मला असं वाटतं माननीय अजितदार याच्यावर सविस्तर बोललेले आहेत, त्यामुळे अजून काही बोलायची काही गरज. अजितदादांनी सांगितल्यानंतर सुद्धा काही थोडा त्यांनी काही त्याच्यामध्ये दखल घेतलेली दिसत नाही असं देखील आज राम शिंदे म्हणतात की जेव्हा मुख्यमंत्री अजितदादा सभा सकाळची शपथ घेण्यासाठी गेलेले होते तेव्हा बाळासाहेबांनी फोन लावलेला होता बाळासाहेब थोरातांनी, तेव्हा अजित पवारांनी ऐकलं नव्हतं आणि म्हणून आज अजित पवार जेव्हा सांगतायत तेव्हा बाळासाहेब थोरात ऐकत नाही. G20 संदर्भात पाहुणे आता ते रस्त्याची रंगरंगोटी केली, काही ठिकाणी पडदे लावण्यात आले. चमकवलं जातं फक्त वाटत नाही, चमकवलं जातंय. मला वाटतं मास्किंग जास्ती होते, म्हणजे पुणे आणि मुंबईमध्ये मास्किंग जास्त आहे, चमकवणं कमी आहे. कारण का चमकवण्यासारखं काही फार केलेलंच नाही, फक्त स्वतःच नवीन गाड्या चमकवल्या असं तुमच्याच चॅनलवर. ताई, जे G20 जो लोगो आहे त्याच्यामध्ये कमळाचं चिन्ह आहे, अनेक ठिकाणी त्याच्यावरून प्रचाराची रणनीती आहे का किंवा फक्त कमळ दाखवायचं असं येते? मला असं वाटतं मागच्याच आठवड्यात यशवंत सिन्हाजींनी एक आर्टिकल लिहिलं, ते जर सगळ्यांनी वाचलं तर फार काही वेगळं कुणाला बोलण्याची काही गरज नाही. प्रचार छुपा प्रचार आहे का? छुपा कसला प्रचार, ओपनच प्रचार आहे. आणि दुर्दैव एका गोष्टीचं आहे की G20 आलं असतं सगळ्यांना घेऊन ते केलं असतं. कारण का देशासाठी आम्ही आमचे सगळे राजकीय आणि वैचारिक मतभेद बाजूला ठेवून देश पहिला अशा बाबतीत आम्ही अनेक वेळा विरोधी पक्ष नेतात. आम्ही सत्तेत असताना विरोधकांनी सहकार्य केलंय आणि अर्थातच देशाचे विषय येतात तेव्हा आम्ही सगळे हे सगळे मतभेद बाजूला ठेवून देशासाठी उभे राहतो. त्यामुळे हा जर G20 जर देशासाठी असेल जर, तर मग सगळ्यांना बोलून ते कार्यक्रम करण्यात हरकतच काय. ज्या पद्धतीने गाववाडी वस्तीवर होत आहेत, मास्किंगवर पैसे खर्च केले जात आहेत, काहीतरी थातुरमातूर डेकोरेशन अनेक ठिकाणी केलंय, त्याच्यात काय फार देशासाठी किंवा काय होताना मला काय फारसं दिसत नाहीये. ठीक आहे, पब्लिसिटीचा स्टंट कदाचित,
आणि सरकारी पैशावर स्वतःचं प्रमोशन अशा अनेक लोकांच्या मनात असं येतंय किंवा माझ्या वाचनात येतंय, ही शक्यता नाकारता येत नाही.